आणि शेवटी आयोगाला पण इथं प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारे अधिकार दिलेले त्याला त्यांच्या संदर्भामध्ये त्यांनी काय करावं काय नाही अशा पद्धतीनं स्वायत्तता दिलेली आहे आणि त्या पद्धतीनं प्रत्येक जण आपापलं काम करत असतं तर आम्ही जरूर तशी मागणी झालेली असेल तर आम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मंत्रिमंडळामध्ये चर्चा करू आणि राज्याच्या हिताचा राज्याच्या भल्याचा निर्णय घेऊ. लोकसभेच्या निवडणुका तोंडावरती आहे, तुम्ही अमित शहांची भेट घेतली, महायुती म्हणून तुम्ही किती जागावरती? आता त्याबद्दल काही आमची चर्चा झाली नाही. इलेक्टिव्ह बेरीट निवडून येण्याची क्षमता हे तपासून त्या त्या बाबतीमध्ये आपण निर्णय घेणार आहोत. आम्ही तशा पद्धतीनं थोडी बहुत चर्चा केली, परंतु सध्या चार राज्याच्या निवडणुका भारत देशामध्ये चाललेल्या आहेत. त्या निवडणुका आता अंतिम टप्प्यात आलेल्या आहेत, त्या झाल्यानंतर पुढे याबद्दलची पुढच्या जे काही चर्चा करणं निर्णय घेणं ते होतील. चव्हाणसाहेबांची पुण्यतिथी आहे, महाराष्ट्रात 200 आमदारांचं सरकार आहे तरी हे महाराष्ट्राचं नुकसान नाही का, हे स्थिर सरकार नाही? कारण तुम्ही सांगितलं की चव्हाणसाहेबांनी महाराष्ट्राला जे काही स्थिर सरकार नाही, कोण म्हणतो स्थिर सरकार नाही? कसं 200 आमदारांचा पाठिंबा असणारं सरकार स्थिर नाही असं कसं म्हणतो? मी सांगतो प्रत्येकाचं वेगवेगळं काम चाललेलं आहे, सरकारचं सरकारी काम चाललेलं आहे, त्याच्यामध्ये मुख्यमंत्री विकासाला महत्व देतात. अनेकदा कुणी काही त्यांच्याबद्दल बोललं तर ते म्हणतात की बाबा त्या गोष्टीला महत्व देता मी डेव्हलपमेंटला महत्व देऊन पुढे चाललेलो आहे आणि मी आत्ताच तुम्हाला साधारण काय चाललेलं आहे हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता ह्याच्या व्यतिरिक्त प्रत्येकाला आपल्या आपल्या न्याय मागण्याचा अधिकार आहे, त्याच्यात कुणी सुप्रीम कोर्टात गेलंय, कुणी हायकोर्टात गेलंय, कुणी विधानसभा अध्यक्षांच्याकडे गेलंय, कुणी निवडणूक आयोगाकडे गेलेलं आहे. ज्याला कुणाला जो काही अधिकार आहे त्याच्याबद्दलचा न्याय द्यायचा आणि ज्यांना न्याय मागण्याचा अधिकार आहे असा ह्या सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत. ती एक वेगळी प्रक्रिया आहे, त्याच्यामध्ये कुणी इंटरफेअर करत नाही ते त्यांचं काम चालू आहे. आणि एकनाथराव शिंदेच्या नेतृत्वाखाली महायुतीचं काम सरकार म्हणून त्या ठिकाणी चाललेलं आहे. आता थोडस वातावरण बदललंय, हवामान खात्याने सांगितलेलं आहे की 4-5 दिवस पाऊस पडण्याची शक्यता आहे. सिंधुदुर्गला पाऊस पडला, येताना मला पायलटने सांगितलं की वो लवकर निघा नाहीतर कदाचित ढग जास्त आले तर तुम्हाला बाय रोड जावं लागेल. अशा काही गोष्टी होतात, ते नैसर्गिक गोष्ट आहे आणि त्याच्या संदर्भामध्ये मी आजच काही अधिकाऱ्यांशी चर्चा करत होतो, अधिकाऱ्यांशी म्हणजे सातारा कलेक्टर आणि यांच्याशी. आम्ही लवकरच राज्यातल्या सगळ्या कलेक्टरांची कॉन्फरन्स यशदाला घेणार आहोत. मुख्यमंत्र्यांची वेळ मागितलेली आहे आणि मग त्याला दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री येतील आणि ती कॉन्फरन्स होईल. त्याच्यामध्ये पुढच्या जुलै 31 पर्यंत जे पाण्याचे साठे आहेत ते पिण्याच्या करता कसे आपल्याला सुरक्षित ठेवता येतील, ते सुरक्षित ठेवून राहिलेलं पाणी बाष्पीभवनाचा विचार करून शेतीला आणि बाकीच्या कामाला कसं देता येईल अशा पद्धतीच्या सूचना ऑलरेडी सगळ्यांना कॅबिनेटमध्ये सरकार म्हणून मुख्यमंत्र्यांनी आम्ही लोकांनी दिलेले आहे आणि त्याचा पुन्हा एकदा आढावा घेणं, कारण काही काही ठिकाणी चाऱ्याची कमतरता भासायला लागलेली आहे, काही ठिकाणी पाण्याच्या टँकरची मागणी व्हायला लागलेली आहे. आता दुष्काळ मध्ये 40 तालुक्यांमध्ये जाहीर केला, त्याच्यानंतर मदत पुनर्वसन मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी असती, त्याच्यात कृषी महसूल पाणी पुरवठा असे अनेक मंत्री जे दुष्काळ ह्याच्याशी संबंधित आहेत, ग्रामीण भागाशी ग्रामविकास, त्या सगळ्यांनी एक मीटिंग घेतली आणि मंडळाप्रमाणे प्रत्येक मंडळाप्रमाणे 1020 का असे काही 1920 असं काहीतरी तो आकडा आहे, माझ्याकडे कागद आहे ते त्यांनी निवडलेले आहेत. तिथं आपण दुष्काळ जाहीर, तिथं ते बाकीच्या बाबतीमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती आपण जाहीर केलेली आहे.